नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस सी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकूनला क्लिक करा तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास मध्ये काही जणांचे नाव प्रतीक्षा यादीमध्ये ठेवले होते तसेच काही जणांना घरकुल मंजूर होऊनसुद्धा काही कारणास्तव त्यांचे हप्ते त्यांना त्यांच्या खात्यामध्ये मिळाले नव्हते तर त्यांच्यासाठी आज खुशखबरी आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा जी आर प्रसिद्ध झाला आहे त्या जी आरमध्ये असेच सांगितलेले आहे की त्यांना लवकरात लवकर हप्ते वितरित करण्यासाठी दहा महत्त्वाचा शासन निर्णय आहे तसेच प्रतीक्षा यादीमध्ये ठेवलेले नाव तसेच प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये काही जणांची प्रतीक्षा यादीमध्ये नाव होते त्यांनाही ना आता लवकरात लवकर निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे चला तर मग आपण जे आरकडे ओळू तर सन दोन हजार वीस एकवीस या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत प्राप्त केंद्र शासनाच्या हिस्स्याचा निधी रुपये दोनशे साठ कोटी तीस लाख अठ्ठावन्न हजार व राज्य समरूप हिस्सा रुपये एकशे त्र्याहत्तर कोटी त्रेपन्न लाख बहात्तर हजार एवढा निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्याकडून आलेला दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार वीसचा महत्त्वाचा शासन निर्णय आहे तर मित्रांनो शासन निर्णय पहा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाकडून सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात प्राप्त झालेला निधी रुपये दोनशे साठ कोटी तीस लाख अठ्ठावन्न हजार तसेच राज्यसमरूप हिस्सा एकशे त्र्याहत्तर कोटी त्रेपन्न लाख बहात्तर हजार असे मिळून रुपये चारशे तेहतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख तीस हजार एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्प वितरित प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो हा जी आर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून सविस्तर वाचावा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र